विरोध जुगारून सहा महिन्यापूर्वी एका तरुण तरुणीने नोंदणी विवाह केला होता मात्र गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडणार होते पण तेव्हाच मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली तसेच मुलीला घेऊन गेले अंजणगाव तालुक्यातील सातेगाव येथील हा फिल्म स्टाईल धुमधडाका घडला मात्र मोठ्या नाट्यांतरानंतर संपूर्ण प्रकाराचा शेवट मात्र गोड झालाय मलकापूर येथील एका घरी मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाचे एकोणवीस वर्षीय मुलीसोबत उजुळले जानेवारी महिन्यात त्यांनी सात जेंगे सात मरेंगेच्या नोंदणी पद्धतीने विवाह केला परंतु सहा महिन्यानंतर त्यांनी घरातून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेत जुलैला सुरत येथे नातेवाईकांच्या घरी राहायला गेले याबाबतचे वृत्त वारासारखे दोन्ही गावात पसरले दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दोघांच्याही आई वडिलांची समजूत काढून विवाह लावून देण्याचं ठरवलं त्याप्रमाणे सत्तावीस जुलैला सातेगाव येथे शंभर लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला मात्र मनात असलेली खतखत मुलीकडील

शुल्लक कारणावरून त्यांनी नवरदेवासह पाहुणे मंडळींना मारहाण करणे सुरू केले त्यातच नवरी मुलीला तिच्या नातेवाईकांनी गाडीत घालून लग्नमंडपातून ते पसार झाले ही घटना रहिमापूर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला परत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या तोपर्यंत रहिमापूर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नागरिक तक्रार देण्यास गेले त्यात मुलगी अमरावती येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात असल्याची बातमी आली अन नवरदेवाच्या चेहऱ्यावर हास्य आले रात्री मुलीला अमरावतीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले दोन्ही कडील तक्रारी मागे घेण्यात आल्या मुलीला मुलाच्या ताब्यात देण्यात आलं पोलिसांची या कामात चांगलीच मदत झाली फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेचा शेवटही गोड झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू 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 डॉट